नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियाच्या लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती मी रोहित जाधव तुमचं स्वागत करतोय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी गेल्या 7 वर्ष UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे अशा सर्व स्पर्धा परीक्षांना शिकवतोय. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत. या लिंकद्वारे तुम्ही अनअकॅडमी ॲपवरती मला फॉलो करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला दररोज दुपारी 2 वाजता माझे स्पेशल क्लास फ्रीमध्ये पाहता येतात. स्पेशल क्लासवरती आपण क्वेश्चन आन्सरची सिरीज घेतोय, तर त्यासाठी नक्कीच तुम्ही अनअकॅडमी ॲपवरती मला फॉलो करा. जसं तुम्ही युट्यूबवरती फ्री लेक्चर पाहताय तसे ॲपवरती देखील फ्री लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील. आपली संभाव्य सिरीज चालू झालेली आहे, ज्यामध्ये एक दिवस मी गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न घेतो आणि अनादर डे आपण सायन्सचे क्वेश्चन घेतो. तर गणित बुद्धिमत्ता आणि जनरल सायन्स असं कॉम्बिनेशन आपलं राहणार आहे. मंडे टू फ्रायडे ही बॅच आपली चालू असणार, 5 दिवस ही सिरीज चालेल. आणि शनिवारी आपलं एक मॅरेथॉन सेशन असेल महत्वपूर्ण सेशन्स मधलं. ओके, चला आजचा पहिला प्रश्न सगळ्यांच्या स्क्रीन समोर दिसतोय. पहिला प्रश्न वाचताय. 2 वर्षाआधी एक बाई 62500 ला विकत घेतली. दरवर्षी तिची किंमत 4% कमी होते. जर आज त्या बाईकची किंमत किती असेल? तर मित्रांनो, आता ह्या गणितामध्ये तुम्ही जर थोडस तुमचं बघण्याचा दृष्टिकोन जर योग्य असेल तर 2 हा आकडा इथे दिसतोय. 625 चा वर्ग आहे आणि 2 म्हणजे वर्ग असतो. तर तुम्हाला पर्यायामध्ये वर्ग संख्या कोणती दिसतीये का? तर मला पर्यायामध्ये ही वर्ग संख्या दिसतीये 576 वाली, हे माझं उत्तर. तर हे लॉजिक डेव्हलप करणं खूप अवघड गोष्ट असते आणि ही लॉजिक डेव्हलप करण्यासाठीच माझे लेक्चर खूप खास आहेत. यामध्ये तुम्हाला माझ्याकडनं पर्यायावरनं उत्तर कशी काढायची काय सगळं कळतं. या गणिताची स्टोरी काय की बाईकची किंमत होती बाबा 62500 आणि दरवर्षी त्याची किंमत 4% कमी होते. मला सांगा 100% 4% कमी झाले म्हणजे 100 चे 4% कमी झाल्यावर किती होईल? 96 होईल. म्हणजे ह्या बाईकची किंमत 96% झाली पहिल्यांदा. आणि सेम काम दुसऱ्या वर्षी पण झालं. आता ह्याला सॉल्व्ह करायचं. आता याला सॉल्व्ह करत असताना 00 तुम्हाला कट करायचे तर कट करा, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसे भाग लावायचे. नाही तर मी सरळ असं लावू शकतो पहिले भाग. तुम्हाला जर 00 कट करायचे नाही तर 24-25 तसा पण भाग जाईल, 4 पण भाग जातो. म्हणजे इथे जर भाग दिला 5 4 भाग दिला तर 24 भाग जाईल ना, 24 96 आणि इथे 25 भाग जाईल. इथे 24 आणि इथे 25. मी हे का केलं सिंपल करायला, 25 आणि 25 625 असतं. मग ह्यांनी हे 625 कट, म्हणजे आपल्याकडे फायनली 100 राहिले आणि 24 वर्ग असतो 576 म्हणून उत्तर आलं 576 00. तर प्रत्येक गणितात आपल्या दृष्टिकोनावरती डिपेंड आहे. तुमचं जर नजर चांगली असेल तर गणित सॉल्व्ह करायच्या आधी पण उत्तर येऊन जातात. फक्त प्लॅनिंग पाहिजे व्यवस्थित. आणि शाळेतली मुलं कशी करतात, शाळेतल्या मुलांचा टाइमपास वेगळा असतो. मग ते काय करणार की एवढी रक्कम होती मग पहिल्या वर्षी 4% कमी झाली, मग याच्यातनं 4% कमी झाले, मग याचे 4% काढायला बाजूला घेऊन जावं लागेल याला. मग हे असं लिहिणार 4 100 100 00 कट, मग 4 5 20, 4 2 8 2 10, 4 7 24, हे असला टाइमपास करण्यात वेळ घालवतात. मग याच्यातनं 2500 रुपये कमी केले, 2500 रुपये कमी केल्यावरती मग हे झाले 60,000. आता परत 60,000 चे 4% परत बाजूला घेऊन जातील. कशाला बाजूला घेऊन जायचे? 6 4 24 म्हणजे 2400 रुपये.
आता हे तोंडी नाही येत तर मग 60,000 बाजूला घेऊन जातील ते 60,000 आहे तिथे, मग 60,000 बाजूला घेऊन गेले, मग 2400 वजा केले, 0 0 10 4 6 9 8 2 7 आणि मग हे उत्तर आलं 57,600. तर ही पद्धत पण तुम्ही वापरू शकता, छोटी टक्केवारी पटापट होते, ही पद्धत तुमच्यासाठी महत्वाची आहे शॉर्टकट मध्ये. चला, हा प्रश्न 2 वेळा एक्झामला येऊन गेलेला आहे, याच्या आधी देखील मी हा सॉल्व्ह करून घेतलेला आहे तुमच्याकडनं. एका गावची लोकसंख्या 5,500 आहे, पुरुष आणि स्त्रिया यांची संख्या अनुक्रमे 11% आणि 20% वाढली तर गावची लोकसंख्या 6,330 होईल, तर स्त्रियांची पूर्वीची संख्या किती असेल? आज जरा मुलं कमी दिसत आहेत, कालचं सायन्सचं लेक्चर बघून घाबरलेत वाटतं. जनरल सायन्सच्या लेक्चरला कमेंट पण आल्या मुलांच्या की सर क्वालिटी क्वेश्चन आहेत, कंटिन्यू राहू द्या सिरीज. जे रिअल स्टडी करतायत ना, कंबाईन राज्यसेवा वगैरे, त्यांना ही गणितं खरं सगळ्यांना लेवलची वाटतात, आणि जे असेच काही पण इकडे तिकडे दोन दोन गणितं करत फिरणारे त्यांना गणिताची लेवल कळत नाही. एक उत्तर आपल्याला पर्याय आता एकाच 3,000 दिसतंय आलेलं, काही जण 2,800 सांगतायत, काही जण 3,000 सांगतायत. 5,500 दोन तुकडे पडतात मित्रांनो. याला मिक्सचर ॲलिगेशननी पण सॉल्व्ह करता येतं, पण मिक्सचर ॲलिगेशन खूप जणांना माहिती नाहीये. तर दोन तुकडे काय पडतात, स्त्री आणि पुरुष. आपल्याला स्त्रियांची संख्या काढायची, मग स्त्रीला एक्स माना, मग पुरुष येतील 5,500 वजा 1. स्त्रीची संख्या 20% वाढली अधिक पुरुषांची संख्या, पुरुषांची संख्या 11% वाढली, आणि टोटल वाढ किती झाली? आता 5,500 6,330 झालेले, म्हणजे टोटल वाढ किती झालेली? तुम्हाला साईडला करून बघायचे तर साईडला करून बघा, 5,500 आणि 6,330 830 येईल, पण करून दाखवतो. 0 0 3 13 5 8 टोटल वाढ कितीची झालेली? 830 वाढ आहे, मग इथे 830 द्यावं लागेल. आता सोल्युशन करताना 100 100 कॉमन काढून जर घेतले आपण, किंवा कट करून घ्यायचे तर कट करून घ्या, पण मला वाटतं कॉमन काढलेले चांगले, कॉमन करून त्या साईडला पाठवून आपल्याला करता येईल. हे 100 आणि हे 100 कॉमन आले, आणि कॉमन आले आणि कॉमन आणून त्या साईडला पाठवले, 2 0 वाढतील, म्हणजे इथे होईल 20x, इथे होईल 11 × 55, 0 0 11 5 55, 11 5 55 आणि हे 60 वजा 11x, आणि हे झाले 8 3 0, 2 0 वाढले. कसे काय? हे 100 तिकडे गेल्यामुळे. काही जर म्हणतो सर 10,000 गेले की, 10,000 नाही जात, कॉमन काढायचे असतात 100 आणि नंतर पाठवायचे असतात. 20 × 11 गेले 9x. आता 83 मधनं तुम्हाला किती कव्हर करायला लागतील? 605 830 मधनं केले तर 2 2 5 0 0, मग 9 भाग दिला, इथे 9 भाग दिला तर 9 2 18, 9 5 45, काय उत्तर आलेलं आहे? 2,500. 2,800 नाही ना 3,000 नाही, काही जण कॉन्फिडेंटली 3 3 वेळा सांगतायत 3,000 उत्तर, पण चुकले. गणित वाचायचं व्यवस्थित, गणितामध्ये विचारलेलं काय? स्त्रियांची संख्या 3,000 जे तुम्ही सांगताय ते पुरुषांची संख्या येईल, 5,500 मधनं एक्स वजा केल्यावरती 3,000, मग ते पुरुषांची संख्या येणार आहे टोटल 5,000. 5,000 मध्ये हे घेतल्या स्त्रिया, एक्स नेहमी स्त्रिया का घेतल्या? कारण जे काढायचंय ते घेतलं, नाही तर मग तेच होतं की 3,000 उत्तर लिहितो आपण. आणि इथे आपण काय घेतलं? पुरुषांची संख्या, हे झाले पुरुष. स्त्रियांमध्ये 20% वाढली, पुरुषांमध्ये 11% वाढली, आणि ही झाली टोटल वाढ. आणि हे सॉल्व्ह केलं, हे आलं उत्तर.
तेच दिलेलं आहे ना, स्त्रियांची संख्या 20% वाढली म्हणून स्त्रियांमध्ये 20% वाढली आणि पुरुषांमध्ये 11% वाढली. याला क्रॉस व्हेरिफिकेशन मेथडनी पण करतात. क्रॉस व्हेरिफिकेशन मेथडनी कसं करतात, टोटल लोक होती 5,500, याच्यामध्ये जर स्त्रिया 2,500 पकडले आणि पुरुष जर 3,000 पकडले तर स्त्रियांमध्ये 20% वाढ झाली आणि पुरुषांमध्ये वाढ झाली 11%. तर स्त्रिया 25 × 50 म्हणजे 500 वाढल्या आणि 11 × 33 330 वाढ झाली. मग 500 आणि 330 टोटल आले 830, जे की इथे दिसते 830 वाढ. क्रॉस व्हेरिफिकेशन मेथड पण करत जा. जर तुम्हाला नॉर्मल मेथड मध्ये कन्फ्युजन असेल ना तर क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आणि क्रॉस व्हेरिफिकेशनने आपल्याला डेफिनेटली फायनल आन्सर कळतं की बरोबरच आहे. परीक्षेमध्ये जे तुम्हाला फास्ट जमतंय ते करा. एका व्यक्तीचा मासिक पगार 1,350 आहे, त्याचा खर्च 9,000 आहे, त्याचा पगार 14% वाढला, खर्च 60% वाढला, तर त्याची बचत किती टक्क्याने वाढेल? एक उत्तर दिसते कमेंट मध्ये आपल्याला. सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करायला विसरू नका. पगार 13,500, खर्च 9,000, पगार आणि खर्चाची वजाबाकी केल्यावर बचत येते. बचत 0,054, तर ही झाली आधीची बचत. आता स्टोरी, पगारामध्ये 14% वाढ, खर्चामध्ये 7% वाढ, हे तर सोपं आहे. 9×7=63, म्हणजे खर्चामध्ये 630 रुपये वाढले असते. पगारात 14% वाढ झाली, तर 14% आपल्याला तोंडी काढता येतात तर चांगलीच गोष्ट आहे. 2 शून्य कट झाले, 14×25=70, 14×42 आणि 7×14=14, म्हणजे हे पगारात 1,890 वाढ झाली आणि खर्चामध्ये एवढी वाढ झाली. तर आता बचत किती झाली? मग 0×9=3=6,1260, म्हणजे ही झाली बचतीमधली वाढ. 1,260 रुपये बचत वाढली. कितीवर? 4,500 वर. तर 100 वर किती? 2 शून्य कट मारले. पाडे चांगले असतील, 5 किंवा 9 पण जातं. 9×5=45, 9×1=9, 9×4=36, 5 भाग दिला 28, आलं उत्तर 28%. एका विद्यार्थ्याला फक्त आलं होतं. मला तरी हेच वाटते की मुलांनी काल प्रश्न बघितले असतील बायोलॉजीचे आणि घाबरले असतील, त्यामुळे मॅथ्सच्या लेक्चरला पण ते आले नाहीये. सेशन आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. हे तुमच्यासाठी एकदम भारी भारी क्वेश्चन मी शोधून आणतो, एकदम सिंपल वेने दाखवले सॉल्व करून. काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारायचं. हे पगार होता, हा खर्च होता. पगारमधनं खर्च वजा केल्यावर बचत येते. पगार पहिला होता एवढा, खर्च एवढा केला आणि ही झाली बचत. पगारामध्ये एवढे रुपये वाढले,
खर्चामध्ये एवढे रुपये वाढले, मग एवढा पगार वाढला आणि एवढा खर्च वाढला, तर आता बचत एवढी वाढली 4,500 वर 1,260 वाढली, तर टोटल किती वाढली? 28% उत्तर. लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 17:3 प्रमाणात आहे, त्यात आणखी काही दूध मिसळल्यानंतर दुधाचे आणि पाण्याचे प्रमाण 7:1 होते, तर द्रावणात किती दूध मिसळले जाते? पर्यायाचा वापर करून पण करू शकतात. एक उत्तर मिळाले आपल्याला 20. आता दुसरं उत्तर 40. 200 लिटर आहे दूध आणि पाणी, दूध 17x पाणी 3x, म्हणजे 200 = 20x, कट मारला 10. मग आता याच्यामध्ये काय, एकदम सिंपल आहे, 10 इकडे गुणलं म्हणजे दूध आणि पाणी किती किती होतं? दूध होतं 170 आणि पाणी होतं 30. मग आता हे प्रमाण 7:1 करायचं तुम्हाला, मग 7:1 असं करायचं, तर मग काय करायचं? तर द्रावणात किती दूध मिसळले जाते असं विचारलेलं आहे. आता कॉमन सेन्स आहे, तुम्हाला सॉल्व करायचं, तर एक्स मिसळले गेले आणि प्रमाण 7:1 झालं. तिरकस गुणाकार जर केला याचा, तर हे 170 + 1 झाले आणि हे आलं 3×7=21210, हे इकडे वजा लागेल आणि उत्तर आलं 40. म्हणून मी काय म्हटलं, पर्याय बघून जरी केलं तरी उत्तर येऊ शकतं. 170 मध्ये 40 मिळवले, 210 होतात आणि 3×5 3×7=21 भाग लागतो. बस चला पुढे. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढं काम करीत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?
चला, सोप्पा प्रश्न आहे हा त्या मानाने. दहा पंधरा काय काय उत्तर दिसत आहेत. तीन मुले, आता ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची. तीन मुले, दोन पुरुषांना एवढं काम करतात. मग आता मला सांगा, कॉमन सेन्स आहे, तीन मुले दोन पुरुषांना एवढी, इथे 15 मुले केली. 15 मुले करायला इथे 5 ने गुणलं, तर इथे 5 ने गुणावं लागेल. मग इथे काय येईल, 15 मुलांचं काम, 15 मुलांचं काम कोण करतात, 10 पुरुष करतात. आणि यांना दिवस किती लागतात, 20 दिवस. कारण आपल्याला दिलेलं आहे ना, 15 मुलांना 20 दिवस लागतात. मग हा तर डेटा झाला ऑलरेडी. मग आता या ठिकाणी कॉमन सेन्स काय वापरायचा आहे तुम्हाला, की 20 पुरुष किती दिवसात करतील. आता इथे आपल्याला कळालं की 10 पुरुष, 10 पुरुष किती दिवसात करणार आहेत, 20. मग आपल्याला पुरुष जर डबल केले, आपण पुरुष डबल करून 20 केले, पुरुष डबल झाले, 20 पुरुष झाले, मग दिवस काय होतील, निम्मे होतील. कारण डबल माणसं केल्यावरती दिवस निम्मे होतील. मग दिवस निम्मे होऊन दिवस किती होतील, 10 दिवस. बेसिक उत्तर आहे. जस्ट रिलेशन चेक करून पण याचं उत्तर येतं, बाकी काहीच करायची गरज नाही. माझ्याकडे याच्या अजून पण पद्धती आहेत, हे पण मी तुम्हाला समजून सांगेन. सेशनला लाईक करायला थोडं विसरू नका. फ्रीमध्ये सगळे भारी भारी गणित तुमच्यासाठी आपण घेऊन येतोय. फक्त एकदा सेशनला लाईक करायचं काम करायचंय फक्त. ही एकदम बेसिक पद्धत शिकवली मी. काय आहे याच्यामध्ये बघा, तीन मुलं दोन पुरुषांनी एवढं. मग इथे मी 5 गुण का गुणले, 15 करायला, कारण गणितात 15 दिले. मग याला 5 ने गुणलं, या साईडला 5 ने गुणलं, तर इकडे पण 5 ने गुणलं. कारण येतात समचलन असतं, म्हणजे 15 मुलांनी एवढं काम 10 पुरुष करतात. 15 मुलांना 20 दिवस लागतात, याचाच अर्थ 10 पुरुषांना पण 20 दिवस लागतात. मग 10 पुरुषांना 20 दिवस लागतात, जर पुरुष 20 केले तर दिवस किती लागतील, 10. आणि याच्यासाठी दुसरी पद्धत पण आहे आपल्याकडे, ही ज्यांना समजली नसेल त्यांच्यासाठी काय करायचं. तीन मुले, मुले म्हणजे बॉईज, आणि दोन पुरुष म्हणजे मेल. मग आता काय करू शकतो आपण, हे 3 आणि 2 खाली घेऊ शकतो, आणि हे मेल आणि बॉईज, म्हणजे माणसाचा स्पीड 3 चा आणि मुलाचा स्पीड 2 चा. मग आता 15 मुले, 15 बॉईज किती दिवसात काम करतात, 20 दिवसात. तेच काम आपण पुरुषांना दिलं, 20 माणसांना, मेलला, तर ते किती दिवसात करतील, मग 15. बॉयच्या इथे काय टाकायचं, 2 टाकायचं, बीच्या इथे 2 टाकायचं, त्यानंतर इथे 20 लिहिलं, 20. माणसाच्या इथे काय टाकायचं, 3, आणि इथे एक्स लिहायचं. मग आता हे सॉल्व करताना बघा किती सोपं आन्सर आलं. 20 20 कट, 3 ने इथे कट मारला 5 चा, 5 आणि 2 चा गुणाकार 10. तर आपल्याकडे मेथड्सची कमी नाही आहे, फक्त चांगले विद्यार्थी आपल्याला पाहिजेत, जे खरंच सिरियसली अभ्यास करून अधिकारी बनण्याचा विचार करत आहेत. 3 बॉईज बरोबर 2 माणसं, म्हणजे माणसाचा स्पीड 3 चा, बॉईजचा 2 चा. म्हणून मग मी बॉईज जिथे लिहिलेले तिथे 2 टाकले, आणि एम जिथे लिहिलेले तिथे 3 टाकले, आणि एक्स म्हणजे दिवस, एक्स दिवस. मग याचं उत्तर आलं 10. कुठलीही पद्धत वापरा, उत्तर तर तुमचं सेमच येणार आहे. सहा पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात करतात, तेच काम 7 पुरुष 12 मुले किती दिवसात करतील. चला आत्ता जे शिकवलं त्याच्या सारखा सेम क्वेश्चन. चला एक उत्तर दिसते, आता शिकवल्याची कॉपी आहे. 6 पुरुष 8 मुले, बेत्रिक
असे चोक, एम आणि बीचं रिलेशन 4 आणि 3, हे सगळ्यात पहिलं करायचं. आता 6 पुरुष किंवा 8 मुले, मग तुम्हाला जे आवडते ते घ्या. आता समजा 6 पुरुष घेतला आपण, 6 माणसे किती दिवसात काम करतात? 24 दिवसात. तेच काम आपण कोणाला दिलं? 7 माणसांना आणि 12 मुलांना. म्हटले करून दाखवा, त्यांना 1 दिवस लागतात. मग आता तुम्हाला माहिती आहे एमच्या जागी 4 टाकायचे आणि ती स्टोरी आपल्याला फॉलो करायची जी मागच्या गणितात आपण केली होती. 6 4 24 च्या 24 तसे आहे तसं. 7 एमच्या जागी काय टाकणार? 4 अधिक 12. बीच्या जागी काय टाकणार? 3 गुणिले x. हे झाले 6 चोक 24, इथे पण 24 झाले. ते 7 चोक 28, 12 त्रिक 36 गुणिले एक्स. 576 लिहायची गरज नाही, असंच्या असं ठेवलं तरी चालेल. 28 आणि 36 ची बेरीज किती झाली? हे तोंडी कसं करायचं असतं मित्रांनो, ह्याला 30 पकडायचं. 36 आणि 30 66, 2 कमी केले 64, म्हणजे फास्ट करण्यासाठी 8 ने भाग दिला. 8 8 64, 8 3 24, 8 8 64, 8 3 24 जसं भाग झाला, मग 3 3 किती झाले? 9, म्हणजे 9 दिवस. एका विद्यार्थ्याला फक्त आन्सर आलेलं. चला पुढे जाऊयात आपण. आता अनअकॅडमी वरती तुम्ही प्लसला येऊ शकता. प्लस मध्ये लाईव्ह लेक्चर करता येतात, सगळ्या कोर्सेसला अनलिमिटेड ऍक्सेस आहे. टॉप शिक्षक सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत, सगळा अभ्यासक्रम कव्हर करून देतात. परीक्षेची परिपूर्ण तयारी, डाउट सॉल्विंग सेशन, टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, हे आन्सर रायटिंग वगैरे हे सगळं तुम्हाला मेन्समध्ये कामाला येतं. एसे रायटिंग आणि त्या सगळ्या गोष्टी. तर प्लसवरती खूप सारे फीचर्स आहेत, प्लसला तुम्ही येऊ शकता. सध्या ज्या बॅचेस चालू आहेत, ही बॅच आजच चालू झालेली आहे ध्येय म्हणून. 17 तारखेला अजून एक नवीन बॅच चालू होती. आणि बक्स बॉन्टी नावाचं एक कार्य अकॅडमीने काढलेले. जर तुम्हाला कुठे काही चुकीचं दिसलं, इनअप्रोप्रिएट कंटेंट दिसला, तर तुम्ही रिपोर्ट करून तुम्हाला प्राइज मिळू शकतं. यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली असते. एक व्यापारी 1000 किलो साखर, ज्याचा एक भाग तो 8% नफा आणि उर्वरित 18% नफ्यावर विकतो, तो एकूण 14% नफा मिळवतो. तर 18% नफ्यावर विकली जाणारी साखर कोणती? कमेंट मध्ये एक उत्तर दिसतंय. घाई गडबड करू नका, नीट सॉल्व करा. मला आश्चर्य होतं की हे एवढे सोपे सोपे प्रश्न आणि कितीतरी वेळा रिपीटेड पण आहेत. कितीतरी क्वेश्चन याच्या आधी पण मी 115 लेक्चर घेतलेले, कितीतरी क्वेश्चन रिपीटेड. याच्यामध्ये फक्त वजाबाकी करायची असते शॉर्टकटमध्ये. 18 14 8, 3 आकडे. 18 मधनं 14 गेले, 14 मधनं 8 गेले. 18 14 गेल्यावरती किती राहतात? 4 राहतात. 14 8 गेले, 6 राहतात. उत्तर आलं 400 आणि 600. मग तुम्हाला विचारलं 18% नफ्यावर विकली जाणारी साखर किती? उत्तर आलं 600. म्हणून मी ओरडून ओरडून जीव तोडून सांगतो की मित्रांनो, परफेक्ट एकदाच बॅच करा, म्हणजे परत टेन्शनच नाही. आज 2 दिवसांनी आता हे गणित केलं, आता परत 7 8 दिवसांनी हेच गणित समोर आलं की नाही येत आम्हाला. का नाही येत? कारण सिस्टमॅटिक वेने नाही केलेले. प्लस वरती आपल्या मॅथ्सच्या 8 बॅचेस झालेल्या आहेत. आता दररोज संध्याकाळी 7 वाजताची बॅच असते, त्याच्यामध्ये पण भारी भारी सगळे क्वेश्चन चालू आहेत. एकदा सिस्टमॅटिक बॅचेस केलं की मग टेन्शन राहत नाही. चला काय आता याच्यामध्ये टाइमपास करण्याची पद्धत पण आहे माझ्याकडे. 1000 किलो, 1000 किलोचे 2 तुकडे पडतात. एक असतो एक्स आणि एक असतो 1000 वजा एक्स.
हजार वरती किती नफा मिळतोय? 1000 वरती मिळतोय 14%। मग आता तुम्हाला एक्स काढायचं आहे म्हणजे 18% नफ्यावर, मग ह्याला घ्यायचं 18% आणि याला घ्यायचं 8%। आणि मग आता तुम्ही सॉल्व्ह करायला लागणार, तर सॉल्व्ह करताना ही अशी एवढी मोठी स्टेप, एक्स चे 18% अधिक 1000 वजा एक्स चे 8% बरोबर 1000 चे 14%। तर इथे माझ्याकडे प्लॅन आला डोक्यात, काय प्लॅन आला, हे 100 100 कट मारा, या 100 कॉमन काढून या 100 कट मारली, इकडे राहिलं 18x, इथे राहिलं 8000 आणि इथे राहिले 8x आणि हे झाले 14000। मग हे 8000 इकडून वजा केले, 18 8 गेले 10x, 8000 14 गेले 6000, 00 कट मारला, एक्स उत्तर आलं 600। क्लिअर आन्सर? क्लिअर? ही आहे माझी ट्रिक। ट्रिक म्हणण्यापेक्षा मिक्सचर एलिगेशनच्या मेथडनी केलं मी। मिक्सचर एलिगेशन काय असतं हेच काही जणांना माहीत नाहीये। मिक्सचर एलिगेशन मध्ये महाग मधनं मधली व्हॅल्यू वजा करतात, मधल्यामधनं स्वस्त, म्हणजे सगळ्यात हायएस्ट मधनं मिडल वाली व्हॅल्यू, मिडल मधनं वाली लोएस्ट, वरती लोएस्ट येते आणि खाली महाग येते, म्हणजे वरती जी आली ती 8% साखर आली आणि खाली जी आली ती 18% आली, म्हणून उत्तर याचं 600 आहे। कोणीतरी 400 दिलेलं, कोणी 520 देत आहे, तर उत्तर 600। आठ पुरुष 10 महिलांमधून, 5 पुरुष 6 महिलांचा समावेश असलेल्या समितीची किती प्रकारे स्थापना केली जाऊ शकते? समितीची स्थापना म्हणजे घाबरले का? कुठलं गणित आहे? संयोजन, इंग्लिश मध्ये याला म्हणतात कॉम्बिनेशन। आठ पुरुषांमधनं 5 पुरुष म्हणजे 8 मधनं 5। आता कॉम्बिनेशनचं गणित आहे, म्हणजे काय लिहायचं? सी लिहायचं, परमिटेशन असेल तर पी लिहायचं आणि 10 मधनं 6। आणि शब्द आलेला आहे, आणि शब्द आल्यावरती गुणाकार असतो, ज्यांना फॉर्म्युला माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगतो, फॉर्म्युला असा असतो, एनसीआर बरोबर वरती येते एन फॅक्टोरियल, खाली असतं एन मायनस आर फॅक्टोरियल आणि आर फॅक्टोरियल। या फॅक्टोरियल मध्ये एन ची किंमत वरती 8 आहे आणि इथे आर ची किंमत 5 आहे, मग ह्या किमती टाकायच्या, मग हे झालं 8 फॅक्टोरियल, 8 आतनं 5 गेले, 3 फॅक्टोरियल आणि 5। टाइमपास नाही करत मी, इथे वरती 10 फॅक्टोरियल, 10 आतनं 6 गेले, 4 आणि 6 असं लिहायचं। शॉर्टकट काय आहे? 3 5 8 4 6 10, तर खाली ती बेरीज, खालच्याची बेरीज वरती असते। आता याला सॉल्व्ह केलं, 8 7 6 5 पर्यंत करायचं, खाली 5 आहे, 3 चा येईल 3 2 1 आणि हे 5, इकडे 10 किती आलं, 10 9 8 7 6 पर्यंत घेऊन जायचं याला, 4 चा येईल 4 3 2 1 नाही लिहिलं तरी चालतं, 6 फॅक्टोरियल। आता हे कट मारायचे, 5 आणि 5 तर कट गेले, 6 आणि 6 तर कट गेले, 4 आणि 2 = 8 कट गेले, 3 = 3 कट गेले, 10 3 30, 3 7 21, म्हणजे इकडे 210 आकडा झाला, इथे 3 2 6, 8 7 56, 56 × 210, तर तुम्हाला कळते 0 चे 0 21 तर 26 असे, 21 5 आणि नंतर ऍड केली किती, 11 760 इथे दिसते। जे नवीन विद्यार्थी आहेत, कदाचित पहिल्यांदा जॉईन होतात, त्यांना माहिती नाही आहे की मी खूप साऱ्या गोष्टी फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना देत असतो, तर आपण काय केलेलं आहे तुमच्यासाठी सांगतोय, गणित आणि बुद्धिमत्ताची 40 लेक्चरची एक सिरीज अनअकॅडमीच्या ॲपवरती आपण फ्री दिलेली आहे। त्यानंतर जनरल सायन्स शिकवतो मी, तर जनरल सायन्स
चे जवळपास 60 ते 65 लेक्चरची सिरीज मी फ्री दिलेली आहे, बायो आणि विथ PDF मटेरियल नोट्स सहित. आणि गायडन्स सिरीज माझी जो विद्यार्थी बघेल त्याचं सिलेक्शन फिक्स आहे. गायडन्स सिरीज मध्ये पण 20 लेक्चर आहेत. टोटल जवळपास 125 लेक्चर मी फ्री मध्ये दिलेले आहेत. हे सगळे लेक्चर्स तुम्हाला पाहिजे असतील तर @ रोहित जाधव सर आपला टेलिग्राम ID आहे, R Capital J Capital S Capital, तिथे मी 3 मेसेज पिन केलेले. एक आहे गणित बुद्धिमत्ताचा, एक आहे सायन्सचा आणि एक आहे गायडन्सचा. मग तेवढं तुम्ही जर केलं तर तुम्हाला काही टेन्शन नाही. आणि तुम्हाला जर वाटतंय की नाही आम्हाला फ्रीमध्ये नाही शिकायचंय, तर मग प्लस वरती आपल्या बॅचेस आहेत, प्लसच्या बॅचेस पण तुम्हाला करता येतील. प्लस मध्ये तुम्हाला फीजचं टेन्शन असेल तर महिन्याला 500-600 रुपयाचे EMI ऑप्शन आहेत, त्याने पण तुम्ही फीज भरू शकता. राजू 21 दिवसात काम पूर्ण करू शकेल. राजू पवन एकत्र 14 दिवसात काम पूर्ण करू शकतात, तर पवन एकट्या किती दिवसात काम पूर्ण करू शकेल? 42 उत्तर असेल याचं. याच्यासाठी शॉर्टकट काय असते? 21 आणि 14 गुणाकार करायचा आणि 21 आणि 14 वजाबाकी करायची. 7 भाग दिला आणि 14 * 42. तर हे असे शॉर्टकट्स आपल्याकडे खूप असतात पटापट पटापट उत्तरं काढण्यासाठी. मुलगा क्वेश्चन वाचायच्या आधीच उत्तरं डायरेक्ट येऊन जातात. आणि रियालिटीमध्ये जर हे करायचं असेल तर कसं करायचं? राजू, राजूला 21 दिवस लागतात, पवनचे दिवस माहीत नाहीत. आणि राजू आणि पवनला जर एकत्र आणलं तर ते 14 काम करतात. मग यांच्या पाड्यात येणारी संख्या तीच आठवली, ती 42. 21 × 42 आणि 14 * 42. मग मला सांगा यामध्ये काय सीन तयार झालाय? इथे तुम्हाला दिसते हे काय असतात त्यांचे दिवस, हे असतं काम. हे कुठून आलं? हे आपण घ्यायचं. कसं आपण घ्यायचं? या संख्येला भाग जाणारी कुठली संख्या घ्यायची. आणि हे झालं प्रतिदिन काम, पर डे. मग आता ते म्हणतात आर प्रतिदिवस 2 काम करतो आणि दोघं एकत्र आल्यावर 3 करतात. मग कॉमन सेन्स आहे की हा 1 काम करत असेल, 2 + 1 = 3 होतील. मग हा 1 स्पीडनी काम करतो. मग सगळं काम करायला लावले तर 42 काम करायला 1 स्पीडने त्याला किती दिवस लागतील? 42 दिवस. याला आपण LCM मेथड म्हणतो. आणि जे शाळेच्या पुस्तकामध्ये शिकवलेलं असतं ते असं असतं, राजूचं 1 काम आणि पवनचं 1 काम मिळून त्यांचे दोघांचे एकत्रित काम. तर राजूचं 1 काम एवढं, पवनचं माहीत नाही म्हणून 1 आणि दोघांचं म्हणून 14. तर ही वाली टर्म इकडे वजाला जाईल. तिरकस गुणाकार करून करायचे, कसं करायचं तुमच्या हातात आहे. 1/1 तिरकस गुणाकार केल्यावरती तोच खेळ होईल. 21 वरती गेला, 14 इकडे आला आणि खाली आलं 14 * 21. मग इथे वरती येतं 7 आणि खाली येतं 14 * 21. 7 इथे भाग मारला 3 14 * 42, 1/42 एका दिवसाचं काम म्हणजे पूर्ण काम 42. इथे तुम्हाला दिसतोय हा शॉर्टकट इथूनच घेतलेला आहे आपण. मग याच्यासाठी काय शॉर्टकट वापरतात लोक? X * Y, X + Y, जो की इथूनच आलेला आहे या याच्यामध्ये. म्हणजे एक एक गणिताला आपण 3-3, 4-4 पद्धतीने घेतो, कारण मला तुम्हाला व्हरायटी शिकवायची असते की गणितामध्ये आपण गणिताशी खेळू शकतो. गणित तुमच्या आयुष्याशी नाही खेळत, गणिताशी तुम्ही खेळू शकता. फक्त प्रॉपर योग्य गायडन्स आणि योग्य शिक्षक तुम्हाला भेटले पाहिजेत. गणितामध्ये इंटरेस्ट निर्माण करून गणित शिकली पाहिजेत. फक्त रट्टा मारून पाठांतर करून गणितात नाही काही करू शकत. 110 मीटर लांब ट्रेन ताशी 45 वेगाने 30 सेकंदात जाऊ शकते, तर पुलाची लांबी शोधा. तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर फक्त एकच काम करायचंय की तुमचे जे ग्रुप्स असतील त्या ग्रुप्समध्ये तुमच्या मित्रांना लेक्चर पाहायला सांगायचे, कारण जेवढी जास्त मुलं पाहतील तेवढे जास्त दिवस मला फ्री लेक्चर्स देता येतील. मुलांनी बघायचं बंद केलं फ्री लेक्चर्स पण बंद होतील. 110 मीटर लांब ट्रेन ताशी 45 वेगाने 30 सेकंदात जाऊ शकते, तर पुलाची लांबी शोधा. मला वाटतं इथे पूल ओलांडून जाऊ शकते असा एखादा वर्ड पाहिजे. म्हणजे
मित्रांनो, या ठिकाणी स्टोरी कशी आहे की ट्रेन आहे आणि इथे पूल आहे. ट्रेनची लांबी 110 आहे, पूलची लांबी तुम्हाला माहित नाही, म्हणजे टोटल अंतर एवढं आणि वेग तुमचा 45 सेंट हे आहे. तर तुम्हाला माहितीये काही जण STD लिहितात, काही म्हणजे तुम्हाला जसं आवडतं. तर प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते काय लिहायचे काय लिहायचे. STD म्हणजे काय असतं? ST आणि D. S म्हणजे काय? स्पीड, टाइम आणि डिस्टन्स. स्पीड 45 चा आहे, टाइम 30 चा आहे आणि डिस्टन्स 110 अधिक 100. पण आता स्पीड हा किलोमीटर पर अवर आहे, याला मीटर पर सेकंड करण्यासाठी 5 आणि 18 करावं लागेल. तर ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, 5-18 वाली कन्सेप्ट. हे चॅप्टर वाईज मध्ये मी शिकवले 5-18 का करायचं. 9 भाग दिला 9 × 2 = 18, 9 × 5 = 45, 2 इकडे भाग दिला 15 मग इथे राहिलं 25 × 15, इकडे 110 अधिक 100. 15×75 हे 375, 110 आणि 100 हे इथून वजा केले, काय उत्तर आलं? 265 इथे दिसतंय. ज्यांना काही इश्यू असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता. दोन तीन जण उत्तरं देत आहेत. फक्त सेशनला लाईक आणि शेअर करायचं काम तुमच्यावर आहे, म्हणजे आपल्याला फ्री लेक्चर्स असेच चालू ठेवता येतील. साधारण व्याजदराने दिलेली रक्कम 2 वर्षानंतर 720 आणि पुढील 5 वर्षानंतर 1020 तर व्याजदर शोधा. 8, 10, 12, 15 2 वर्षानंतर 720 रक्कम एवढी होते, म्हणजे तुम्हाला रास दिलेली आहे. रास दोन वर्षानंतर 720 होते. पुढील 5, तर मुलांना हा शब्द खूप महत्वाचा होता. 2 च्या पुढे 5 केलं तर 7 वर्ष होतात. इथे मुलं चुकली, म्हणजे एक रक्कम 2 वर्षानंतर 720 होते आणि 7 वर्षानंतर 1020 होते. इथे मुलांना चुकवलं या गणिताने. मग इथे गॅप किती वर्षाचा आहे? 5 वर्ष. 5 वर्षे, 5 वर्षात कितीचा गॅप पडला? 300 चा. 5 वर्षात 300 चा, म्हणजे एका वर्षात कितीचा गॅप? 1 वर्ष 60 रुपये. याचाच अर्थ 2 वर्ष असेल तर किती असतील? 120 रुपये. 2 वर्षाचं का काढलं? याच्यासाठी, कारण 2 वर्षानंतर तुमच्याकडे 720 रुपये होते, त्यातले 120 व्याजाचे, म्हणजे तुमची 600 ही काय आली? मुद्दल आली. कारण ही रास होती ना, तुम्हाला माहिती असेल रास, रास मधनं व्याज वजा जेव्हा करतो आपण त्यावेळेस मुद्दल मिळते. मग आता कळलं 600 रुपये मुद्दलवर 2 वर्षाचे किती टक्के दराने 120 रुपये व्याज होईल. मग आता 0 0 0 0 12 12 इथे कट मारला, झालं उत्तर 10% व्याजाचा दर. काही जण 12 वगैरे सांगतायत. तुमचं नेमकं चुकलं कुठे ते कळलं पाहिजे या गणितामध्ये. ते पुढील हा शब्द खूप जण वाचत नाही. हा जो शब्द आहे ना पुढील, या शब्दामध्ये सगळे अडकळतात. 2 वर्षानंतर 720 आणि पुढील 2 मध्ये 5 मिळवले. 2 मध्ये 5 मिळवल्यावरती 7 वर्ष, 7 वर्षानंतर एवढी रास. मग रास मधला फरक, रास मधला फरक 5 वर्षात 300 चा,
म्हणजे एका वर्षात तुम्ही 60 रुपये व्याज कमवलं, 2 वर्षात 120, मग यानुसार आपण बघितलं, रास म्हणणं व्याज गेलं मुद्दल आली 600, मुद्दल मुदत दर माहिती असेल सगळ्यांना, PNR PR काय तुम्हाला म्हणायचं असेल, PNR/100 तो फॉर्म्युला यूज केला आणि व्याजाचा दर आणला 10. या गणिताला करायची दुसरी पद्धत नसते, ही अशाच पद्धतीने करायचं गणित आहे. चार पुरुष, 2 महिलांचा एकूण मासिक पगार ₹46,000. जर एखाद्या महिलेचा पगार पुरुषापेक्षा 500 अधिक, तर महिलेचं मासिक वेतन किती? संभाव्य सिरीज आपली तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे. तुम्ही जेवढा रिस्पॉन्स द्याल तेवढं तेवढं आपण लेक्चर्स पुढे पुढे घेत जाऊ. आणि एक दिवस आड एक दिवस आपले सेशन्स असणार आहेत, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहे. एक दिवस गणित बुद्धिमत्ता, एक दिवस सामान्य विज्ञान, असं आपल्याला करायचं आहे. आता उद्या परत सामान्य विज्ञान असेल, वाटलं तर परवाच्या दिवशी आपण बुद्धिमत्ताचे क्वेश्चन घेऊ. म्हणजे पूर्ण रात्रीचा तुमचा 1 तास हा जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. चला आता काही काही जणांची उत्तरं आलेली आहेत. 46,000 पगार, एखाद्या महिलेचा पगार पुरुषापेक्षा 500 जास्त असं दिलेलं आहे. तर मित्रांनो, महिला महिलेचा पगार X मानला तर पुरुषाचा 500 रुपये कमी असेल. नेहमी लक्षात घ्या, जे विचारले त्यांना एक्स घ्यायचं म्हणजे चुकत नाही आपण. आणि महिलेचा पगार 500 रुपये जास्त म्हणजे पुरुषाचा 500 कमी. 4 पुरुष म्हणजे ×4 आणि 2 महिला म्हणजे ×2 यांचा टोटल पगार 46,000 होतो. मग हे झालं 2X, हे झालं 4X, हे झालं 2,000. हे 2,000 इकडे ॲड होतील, 48 होईल आणि इथे 6 होईल. आलं उत्तर 48, 48. हे नसेल करायचं तर पर्यायावरनं पण उत्तर येत होतं की 2 महिला आहेत, 8,000 नुसार 2 महिला म्हणजे किती झाले 16 के, आणि 7.5 नुसार 4 पुरुष 30 के, 30 आणि 16 46, म्हणजे परफेक्ट आहे. क्रॉस व्हेरिफिकेशननी पण उत्तर तुमचं येऊन जातं. इतिहासाच्या तुलनेत डेव्हिडला इंग्रजीत 2.5 पट जास्त गुण मिळाले. 2 विषयातील त्याचे एकूण गुण 140 असतात, इंग्रजीत त्याला मिळालेले गुण किती? इतिहासाच्या तुलनेत डेव्हिडला इंग्रजीत 2.5 पट जास्त गुण मिळाले. इंग्रजीत इतिहासापेक्षा 2.5 पट म्हणजे 2.5 टाइम्स जास्त, म्हणजे हे रिलेशन तुम्हाला दिलेले आहे. दोन्ही विषयांचे मिळून गुण 140 होतात. मग मला सांगा,
हिस्ट्री मध्ये एक्स मिळाले ते इंग्लिश मध्ये 2.5x आणि हे मिळून झाले 140, मग 3.5x बरोबर 140. आता याने इकडे भाग देताना चला असं घेऊ आपण, ज्यांना पॉइंटचे भाग येत नाही त्यांच्यासाठी 35 चोक जे झाले 40. तुम्हाला विचारलेले इंग्रजीत गुण हे हिस्ट्रीचे गुण झाले, टोटल 140 आहे, 140 पैकी हिस्ट्री 40 आहे, मग इंग्लिश मध्ये किती होते 100, इंग्लिश मधले किती झाले 100. बेसिक क्वेश्चन ग्रुप सी चा क्वेश्चन आहे हा, ग्रुप बी ला वगैरे नाही येणार, ग्रुप सी चा क्वेश्चन आहे. ए बी 8 दिवसात काम करू शकतात, समान काम बी सी 12 दिवसात करू शकतात, ए बी सी एकत्र 6 दिवसात समान काम करू शकतात, किती दिवसात ए सी एकत्र काम पूर्ण करू शकतात. बघा, ए बी ला 8 दिवस, बी सी ला 12 दिवस, एबीसी ला 6 दिवस, तर एसी ला किती? चला काय आहे आता, एक विद्यार्थ्याचं दिसतंय उत्तर, बाकीच्यांचं काय आहे? ए बी चा ग्रुप, बी सी चा ग्रुप, ए बी सी चा ग्रुप, ए सी चा ग्रुप, 8 दिवस, 12 दिवस, 6 दिवस, याचं माहित नाही. सगळ्यांच्या पाड्यात येणारी संख्या 24, 8 3 24, 12 2 24, 6 1 24. मग यामधून आपल्याला काय मिळू शकतं, यामधनं तुम्ही काय करू शकता? तर तुम्हाला यामध्ये मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, तुम्ही नीट जर बघितल्या तर त्यांचा यूज करून आपल्याला गणित येऊ शकतात. कसं काय येऊ शकतात तुम्ही म्हणाल कसं काय, तर तुम्ही इथे हे तुम्हाला प्रत्येकाची कामं दिसली, ए बी सी चं काम, बी सी चं काम, ए बी चं काम. आता मग तुम्ही एक गोष्ट करू शकता, सी चं काम तुम्ही काढू शकता, ए चं काढू शकता, असं करून एकेकाचं काम तुम्हाला काढता येऊ शकतं. मग आता मला सांगा, ए प्लस बी प्लस सी टोटल किती काम करतात? 4 काम करतात, काम इथे दिलेले 4 काम करतात. त्यापैकी ए बी 3 काम करतो, म्हणजे ए बी 3 काम करतो, याचाच अर्थ सी कितीचा स्पीड आहे, सीचा 1 चा. आता सेम स्टोरी आपण वापरू, ए बी सी 4 काम करतात आणि त्याच्यामध्ये बी सी 2च काम करतात, म्हणजे बी सीचा स्पीड 2च आहे, म्हणजे याचाच अर्थ ए कितीच्या स्पीडनी काम करतोय, 2च्या. मग आता तुम्हाला कळलं का, ए 2च्या स्पीडनी काम करतो, सी 1च्या, म्हणजे यांचं स्पीड कितीचं असेल, याचं स्पीड कितीचं बनेल, 3चा स्पीड बनेल. आणि 3च्या स्पीडनी जर 24चं काम केलं, 24चं काम 3च्या स्पीडनी केलं, तर किती दिवस लागतात? 8 दिवस लागतात, जे की इथे दिलेले 8 days. तर हे याच्यासाठी सगळ्यात सोपं सोल्युशन आहे, अशा पद्धतीने जर केलं तर सगळ्यात फास्ट आन्सर येतो. कार एका चौरसाच्या 4 बाजूंनी 200, 400, 600 आणि 800 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करते, तर सरासरी वेग शोधा. खूप फेमस प्रश्न, 4 वेळा एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे.
four times comes in exam. येऊन गेला आहे परीक्षेमध्ये चार वेळा येऊन गेला आहे. येणेला आपण कम म्हणतो पण त्याचा पास्ट टेन्स असतो केम. फोर टाइम्स कम्स इन द एक्झाम असं म्हटलं की चुकतं. फोर टाइम्स केम इन द एक्झाम्स. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा पार्ट सुद्धा आहे जे माझे आधीचे लेक्चर करतात त्यांना पार्ट सुद्धा आहे आन्सर. पटापट पटापट सेशनला लाईक करायला विसरू नका. तर सगळ्यात महत्वाचा इथे शब्द आहे सरासरी वेग काढा. सरासरी वेग काय असतं मित्रांनो? सरासरी वेग म्हणजे असतं एकूण अंतर भागिले एकूण वेळ. तर मला अंतर माहिती आहे का? नाही माहिती. तर या ठिकाणी एक चौरस आपण काढला तर त्याची बाजू एक्स आहे. मग ही बाजू पण एक्स आहे, ही बाजू पण एक्स आहे, ही बाजू पण एक्स आहे. मग मला एकूण अंतर किती मिळालं? चार एक्स. वेळ कसा काढतात? वेळ तर दिलेलाच नाहीये, वेळ कसा काढतात? तर मित्रांनो वेळेचा फॉर्म्युला असतो अंतर भागिले वेग. मग आता इथलं अंतर तो 200 स्पीडनी करतोय, हे तो 400 स्पीडनी करतोय, हे तो 600 स्पीडनी करतोय आणि हे तो 800 स्पीडनी करतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा वेळ वेगवेगळा असेल. म्हणजे पहिला वेळ आला एक्स अधिक 200, दुसरा वेळ आला एक्स भागिले 400, तिसरा आला एक्स भागिले 600 आणि चौथा आला एक्स भागिले 800. खऱ्या परीक्षेमध्ये करत असताना मुलं चुकणार, त्यामुळे पहिल्या आधीच जर केलेलं असेल ना गणित तर पूर्ण सोप्या पद्धतीने उत्तर कळतं. आधी कधी केलं नसेल तर परीक्षेत जाऊन करायला गेला तर खूप त्याचा वेळ वाया जातो. मग आता हे सगळं त्याला सॉल्व करावं लागेल. छेद समान करा वगैरे तसला खेळ खेळावा लागेल. छेद समान करताना आता कसं करायचं? इथे सगळ्यांच्या पाड्यामध्ये मला वाटते 24 संख्या येते. अजून कुठली संख्या सगळ्यांच्या पाड्यात येते? 12. 8 पाड्यात येत नाही, मग 24 करावं लागेल तुम्हाला. मग इकडे 12 ने गुणायचं, इथे साई चौक 24 म्हणजे 6 ने गुणायचं, इथे तुम्हाला 4×7=24 म्हणजे 4 ने गुणायचं आणि इथे 3 ने गुणायचं. मग तुमचं हे असं फायनली असं येतं 4x वरती आले, इथे आले 12x. पूर्णच लिहितो मी, वरती आले 6x, 4x आणि 3x आणि खाली काय आलं? 2400. मग हे सॉल्व केल्यावरती 4x ते वरती गेले 2400 आणि खाली किती आलं? 12, 6, 18, 4, 22, 23, 24 किती झाले? 25 ना. एक्स एक्स कॅन्सल, 25 ने इकडे भाग दिला, 25×9=25 असते आणि 25×96=96. 96 उत्तर येतं 384 जे की इथे दिलेले. तर जे आपले स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे, बाकीचे जे स्टुडंट आहेत ते काय आपलं बेसिक करतात. काय बेसिक करतात? सगळ्यांची बेरीज करतात. 200, 400, 600, 800 मग बेरीज आली 2000. 2000 4 भागतात आणि म्हणतात 500 उत्तर आहे. तर हे चुकीचं आहे. दहा मजूर रोज 6 काम करून 1 काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 9 काम करून किती दिवसात पूर्ण करतील? किती सोपं आहे? 10 मजूर 6 काम करून 12 दिवसात 1 काम पूर्ण करतात. 20 मजूर 9 किती दिवसात करतील? 10 इकडे कट मारला 2, 2 इथे कट मारला 3, 3 इथे कट मारला 3, 3 इथे कट मारला 4. असा क्वेश्चन आला की लगेच येतो 4 विद्यार्थ्यांना आलं उत्तर.
हा प्रश्न पण 3-4 वेळा आलेला आहे परीक्षेत. ताशी 60 किलोमीटर वेगाने सरासरी वेगाने जाणारी आगगाडी ताशी 75च्या वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला? पाठ असतात विद्यार्थ्यांचे प्रश्न, परत 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 करून अशी स्टेज ज्यावेळेस येते मग परीक्षेमध्ये काय होतं आपण पटकन उत्तर सांगून देतो. सेशनला लाईक करायला विसरू नका, डबल लाईकला दाबायचं गरज नसते, फक्त एकदा टच केला संपला विषय. तर काय म्हटलेले, अंतर तुमचं एक्स आहे, 60च्या स्पीडने जायचे आणि नंतर 75च्या स्पीडने. तर पहिले लागणारा वेळ आणि नंतरचा लागणारा वेळ यांच्यातला गॅप, पहिले जास्त वेळ लागेल आता कमी लागेल फास्ट चाललोय म्हणून 48 मिनिटाचा गॅप आहे. हे कसं आलं, आत्ता शिकवलेलं अंतर भागिले वेग केल्यावरती काय येतो, वेळ येतो. मग पहिला वेळ हा झाला पहिला वेळ, पहिला वेळ आणि हा झाला नंतरचा वेळ आणि त्यातला फरक. मग इथे भाग लावायचे काय करायचे तुमच्यावर आहे. इथे भाग लावू शकता 12 चौक 48 12 5 60, इकडे खाली पण भाग लावू शकता, इथे 75x इथे 60x तिरकस गुणाकार केला, इथे 60 आणि 75, इथे आलं 4 आणि 5, 5 ने इथे कट मारला 15 5 75 चा, वरती आले 15x, 60 आणि 15, 15 15 कट, 60 इकडे गेला 4 कडे, 6 चौक 24, इथे उत्तर आहे 240. पर्यायाने पण येतं पण मी तुम्हाला पूर्ण सोल्युशन दाखवलं की कसं करायचं हे गण. ताशी 40 वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडायला किती सेकंद लागतील? 400 मीटर आता बघा तेच आहे एसटीडी लिहिला, अंतर 400 आणि 400, डिस्टन्स आहे 800, टाइम माहित नाही म्हणून टाइमला इथे लिहिलं, स्पीड 40 आहे पण 40 चं काय करावं लागेल, 5:18 करावं लागेल. मग आता हे 5:18 का करतात, कशासाठी करतात ते खूप वेळा झालेलं आहे सांगून. मग आता सॉल्व करताना काय होईल, डायरेक्ट सगळं तिकडच्या साईडला घेऊन गेले तरी चालेल, 800 हे 18 वरती गेले, 40 आणि 5 खाली राहिले, 40 ने इथे भाग दिला 20 चा, 5 ने इथे भाग दिला 4 चा, 18 चौक 72, 72 सेकंद हे उत्तर आलेले. दोन टक्के मीठ असलेल्या 30 किलो द्रावणात किती मीठ मिसळले असता मिठाचे प्रमाण 10% होईल? बघा 30 किलो द्रावणात, 30 किलो द्रावणात किती मीठ आहे, 2% मीठ आहे, म्हणजे 0.6, बरोबर, 0.6 मीठ आहे. आता हे 0.6 कशामध्ये, 30 मध्ये, तर याच्यात किती मीठ मिक्स करायचं की प्रमाण किती होईल, 10% होईल. क्रॉस मल्टिप्लाय केला तर इथे होईल 6 10x 30 आणि 1, 6 इथून वजा होतील, हे इथून वजा होतील, 9x = 24, 3 3 3 8, x = 8/3, 2.666 हे उत्तर येईल जे की इथे दिलेले. दोन विद्यार्थ्यांना आलेले, मला वाटते आधीच लेक्चर त्यांनी आपलं केलेलं आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न झाला होता. कसे आहे मित्रांनो, आधीच्या एक्झाम्स पेपरमधले क्वेश्चन मी सगळे जमा करून तुमच्यासाठी घेत असतो, तर कधी कधी एखादा क्वेश्चन 2-3 प्रश्नपत्रिकेत आला असेल तर तो परत रिपीट पण होतो, मग म्हणून ज्यांनी आधी केलेलं असेल सेशन त्यांना पटकन उत्तर येतं. चला आता एक शेवटचं गणित, 20 गणितं म्हणजे आजची होतील.
हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो, क हा अ ब या दोघांच्या एकत्रित कामाइतकं काम करतो. अ 12 दिवसात काम संपवतो, तर अ ब क मिळून किती दिवसात काम संपवते? डेली प्रॅक्टिस जे म्हणतात ना गणित मध्ये डेली प्रॅक्टिस करायची, ते त्यासाठी सांगितलं जातं. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढा तुम्हाला फायदा होतो, कारण खूप सारे क्वेश्चन आता यातले बघा परीक्षेमध्ये 10-12 क्वेश्चन येतील, त्यामधले 10-12 मधले समजा 5 डायरेक्ट तुमचे बघून झाले, मग तो वेळ वाचतो आणि तो वेळ तुम्हाला दुसऱ्या पेपरमधल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला देता येतो, नाहीतर बाकीच्या मुलांना वेळ पण पुरत नाही. अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो, अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे बचा वेग जर 1 असेल तर एचा वेग 2 आहे. हे झालं वेग. वेग आणि दिवस हे उलट असतं मित्रांनो, 1 आणि 2. अ 12 दिवसात काम संपवतो, याचाच अर्थ ब ला किती दिवस लागत असतील? 24, कारण ब स्लो आहे. अ हा दुप्पट वेगाने काम करतो म्हटलेलं ना, आणि आता हा क वाला काय, अ व दोघांचे एकत्रित कामाइतकं काम करतो, मग साहजिकच त्याचा 8 येऊ शकतं. तुम्हाला पाहिजे तर असं करू शकता तुम्ही, यांच्या पाड्यात संख्या 24, 12 × 2 = 24, 24 × 1 = 24, 3, मग 3 च्या स्पीडने 24 चं काम म्हणजे 8 दिवस, म्हणजे हे आलं सी च. मग झालं तुमचं ए बी सी सोप्प आहे. ए चे आले 12 दिवस, बी चे आले 24 दिवस, सी चे आले 8 दिवस. तिघांच्या पाड्यातली संख्या 24, 12 × 2 = 24, 24 × 1 = 24, 8 × 3 = 24, टोटल आली 6. 6 च्या स्पीडने 24 चं काम करायला किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. 6 × 24, जर तुम्ही डेली सपोर्ट करून जर डेली असेच येत राहिलात तर आपले सगळे क्वेश्चन मी तुमच्याकडनं क्लिअर करून घेईन. तुम्हाला माझं नाव मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, रोहित जाधव. आर कॅपिटल, जे कॅपिटल, कुठलाही स्पेस ठेवायचा नाही, आणि एस कॅपिटल, आणि @ रोहित जाधव सर वरती आपण टेलिग्राम तुम्हाला मिळून जाईल. तिथे सगळे पिन केलेले लिंक आहेत. गणित बुद्धिमत्ताची 40 लेक्चरची लिंक, जनरल सायन्सची तुम्हाला लिंक मिळेल, त्याच्यामध्ये 65 लेक्चर आहेत बायो फिजिक्स केमिस्ट्री आणि 20 गायडन्स सिरीज. तर नक्की याचा फ्री लेक्चरचा तुम्ही फायदा करून घ्या. 125 सेशन्स फ्री आहेत. तसं तर टोटल यूट्यूबवरती बघितलं ना, माझं नाव फक्त टाका रोहित जाधव, यूट्यूबवरती माझं नाव टाकलं की तुम्हाला डायरेक्ट माझे लेक्चर भेटतील, कारण 900 लेक्चर मी या महिन्यात कव्हर केले यूट्यूबवरती. टोटल 900 लेक्चर माझे झालेले. आन्सर की पण इथे दिलेली मीच, आणि सबस्क्रिप्शन तुम्ही प्लसचं घेताय तर त्याच्यामध्ये 12 किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन, 24 महिन्याचं अंडर ग्रॅज्युएट, 12 महिन्याचं 10,500 म्हणतात, पण ते तुम्हाला 8,000 मध्ये किंवा 8,400 मध्ये पडेल कॉईन आणि सगळ्या डिस्काउंट मिळून, आणि 15,000 12,500 आसपास होऊन जाईल. आणि एका सबस्क्रिप्शन मध्ये सगळ्या एक्झाम्स तुमच्या कव्हर होत असतात. एकच सबस्क्रिप्शन घ्या, सगळं कव्हर, राज्यसेवा, पीएसआय, एसओ, डिपार्टमेंटल पीएसआय, ऑल. 1 महिन्यात एवढा सिलेबस कव्हर होत नाही आणि महाग पण पडतं. 1 महिन्याचे जवळपास 2,000, मग तसं 12 महिन्याचे तर 24 होतील, इथे 12 महिन्याचं 8,000च मिळते. 1 किंवा 3 महिन्याचा अभ्यासक्रम होत नाही कव्हर, 6 महिन्याला 8,500 घालवायचे आणि 12 महिन्याचा 8,400, मग कोणी पण 12 महिन्याचंच घेईल ना. तर सेशनला लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, डेली सेशनला येत चला. उद्या पण या सेशनला, प्राईस हाईक होण्याआधी सबस्क्रिप्शन घेतलेलं चांगलं. हा आपला ऑफिशियल टेलिग्राम आहे लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम चॅनलचा, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता चॅनल त्या टेलिग्रामला देखील. तिथे डेली मी सेशन लिंक्स टाकत असतो. हा आपला कोड आहे, हा कोड वापरून तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. शेअर करण्याचं महत्त्वाचं काम तुमच्याकडे, जेवढं जास्त शेअर कराल तेवढे जास्त विद्यार्थी येतील, तेवढं जास्त फ्री कंटेंट तुम्हाला मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना गुड नाईट, धन्यवाद सगळ्यांना. लेट्स क्रॅक इट.